गुड मॉर्निंग शेटजी. अरे आले आले नट्टू काका, कुठे होता तुम्ही? इथे कस्टमर येऊन थांबले, लेट झालात तुम्ही. सॉरी शेटजी, मला इकडे यायला थोडं लेट झालं. चला चला दुकान उघडा. सॉरी शेटजी, मी दुकान नाही उघडू शकत कारण दुकानाची चावी बागाकडे आहे. बागा कुठे? तो कुठे आहे मला नाही माहित. चला 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 निघू. ऐका भाऊ, भाऊ ऐका तरी. नट्टू काका कुठे आहे बाघा? या बाघामुळे आज किती मोठा कस्टमर गेला हातात. माहितीये ना, टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सगळं विकत घ्यायचं होतं. कुठे कुठे आहे बाघा? आणि मगन कुठे? मगन पण नाही आला अजून. शेटजी, मगनला मी बल्लू भाऊ कडे पेमेंट घ्यायला पाठवलेलं. तू आता थोड्या वेळात येईल शेटजी. अरे मग बाघा कुठे आहे? मी बोललो ना शेटजी, ते मला माहिती नाही. का नाही माहित? तुम्ही दोघं घरात नाही एकत्र नाही आला? नाही का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेटजी. अरे तुझ्या गुड मॉर्निंग ची कुठे आहेस तू? सॉरी शेटजी, मला यायला जरा वेळच झाला. थोडा नाही, खूप उशीर झाला मित्रा. सॉरी शेटजी. सॉरी नाही, तुम्ही हे सांगा, तुम्ही दोघे एकत्र का नाही आलात? वेगळे वेगळे का आलात? शेटजी, मी ठरवलं आहे, ज्या रस्त्याने नट्टू काका येणार आहेत त्या रस्त्याने मी नाही येणार, म्हणून मी लांबच्या रस्त्याने फिरून आलो, त्यात उशीर झाला मला. हे देवा, म्हणजे तुमचं भांडण अजून मिटलंच नाहीये. नाही. अरे तुमच्या दोघांच्या भांडणामुळे आता किती मोठा कस्टमर हातातून गेला माहिती आहे तुम्हाला? त्याला टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सगळं विकत घ्यायचं होतं. शेटजी, मला तर उशीर तुमच्यामुळेच झाला आहे. माझ्यामुळे का? ते तुम्ही बोलला होतात ना, कानात कापूस टाकून झोपा की त्यामुळे एकमेकांच्या घोरण्याचा आवाज नाही येणार. हो मग मला नट्टू काकांच्या घोरण्याचा आवाज तर नाही ऐकू आला, आणि त्यासोबत आलामचा आवाज पण नाही आला. एक्झॅक्टली शेटजी, मला पण उशीर याच्यामुळेच झाला. आणि शेटजी, तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या घराची वाटणी झाली आहे, आणि वाटणीत बाथरूम ह्या नट्टू काकांच्या भागात गेला आहे, त्यामुळे मला अंघोळ करायला मॉल मध्ये जावं लागलं. नट्टू काका, बाथरूम तर तुमच्याकडे होता ना, मग तुम्हाला लेट का झाला? तुम्ही तर अंघोळ करून येऊ शकला असतात ना. नव्हतो येऊ शकत शेटजी, कारण बाथरूम मध्ये जे पाणी येतं ना, त्याचं मेन कनेक्शन बागाच्या साईडला होतं, आणि त्याने ते कनेक्शन बंद करून टाकलं होतं, त्यामुळे मला पण आंघोळ करायला मॉल मध्ये जावं लागलं. मग आता तुम्ही दोघं रोज काय मॉल मध्ये आंघोळ करायला जाणार? ते तुम्ही बघायला विचारा. जर तो मेन कनेक्शन बंद करून ठेवत असेल तर मी आंघोळ कशी करू? हो मग शेटजी, तुम्ही पण यांना सांगा, जर ते मला बाथरूम यूज करायला देतील तर मी पण नळ चालू ठेवेन. ठीक आहे, मग आधी मी आंघोळ करणार, बागा नंतर करणार. अरे नट्टू काका, आधी कोणी पण आंघोळ करू दे, काय फरक पडतो? फरक पडतो शेटजी, आधी बागा आंघोळीला गेला आणि आंघोळी नंतर त्याने मेन कनेक्शन बंद केलं तर मी आंघोळ कशी करणार? म्हणून आधी मी आंघोळ करेन. बर बाबा, आधी त्यांना आंघोळ करू दे, तुम्ही आंघोळ करा बस. आता चाल ना बाबा, उभा काय दुकान खोल बाबा, खोल दुकान. गुड मॉर्निंग शेटजी. हा गुड मॉर्निंग. घेऊन आला पेमेंट? नाही. का नाही दिलं? का नाही दिलं? ते बोलले आता तंगी आहे, डील होईल तेव्हा फोन करतील. अरे काय संकट आहे, पेमेंट नाही मिळालं, तो इतका मोठा कस्टमर गेला. ए बागा, तू तर कायम बोलतोस ना की तुझे मोठे सायाने बोलून गेलेत की सकाळी सकाळी पूजा करण्यामुळे दिवस चांगला जातो. इथे तर नुकसानच नुकसान होत आहे. अहो पण शेटजी, अजून पूजा झाली कुठे आहे? अरे मी आता केली ना पूजा. तुम्ही केलीत ना, मी कुठे केली आहे? आणि मोठे सयाने माझे आहेत ना, तर मला पूजा करावी लागणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ता देवाला प्रार्थना करतो की माझ्या शेटजींवरील सगळी संकट दूर कर. शेटजी, मी पण तुमच्यासाठी प्रार्थना करतो देवाला की तुमचे सगळे त्रास दूर होऊन दे. यांना कोण समजावणार? माझं सर्वात मोठं टेन्शन तर हे दोघच आहेत.
हो तर बोला ना शेटजी, आज काय काय करायचं आहे? काय काय करायचं आहे? काय करायचं काहीच नाहीये ना. पाव भाजी, छोले भटुरे सगळं मागवूया आणि खाऊया, बसून पार्टी करूया. जर असंच असेल शेटजी तर सोबत दहीवडे सुद्धा मागवूया आणि हो मसाला ताक सुद्धा. कारण काय आहे, इतकं भारी भारी खाल्लं तर ताक पिल्याने पचायला सोपं होऊन जाईल. पण शेटजी, तुम्ही तर बोलत होते की आज खूप सारं काम आहे, मग तुम्ही ही पार्टी का देत आहे? अरे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की खूप काम आहे, रामसम कंपनीचा तो स्टॉक रिपोर्ट, अकाउंट रिपोर्ट सगळं तयार करायचं आहे, उद्या त्यांचा माणूस येणार आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, मग का विचारताय? काय करायचं काय आहे आज शेटजी? चला चला पटापट काम चालू करा. काम तर चालू करूया शेटजी, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या दोघांचं काम अर्धा अर्ध वाटून द्या. हो शेटजी, काम बरोबर वाटलं तर भरपूर मचमच हटलं. काय संकट आहे यार, कधी संपणार तुम्हा दोघांचं भांडण? गॉड नोज. शेटजी मोठे सायाने बोलून गेले आहेत, जर दगडावर आपलं डोकं आपटलं तर डोकंच फुटेल, दगडाला काही नाही होणार. तू मला दगड बोलत आहेस? मी तुमचं नाव घेतलंय? नाव नाही घेतलं पण. अरे एक मिनिट बागा, एक काम कर बाबा, तू मोबाईलचा स्टॉक चेक कर आणि नटू का तुम्ही टीव्ही आणि फ्रीजचा स्टॉक चेक करा, ठीक आहे? अरे काय झालं जा ना. शेटजी तुम्ही एक काम करा, तुम्ही नट्टू काकांना इथे दुकानातच ठेवा, मी गोडाऊन मधला जाऊन एकटा सर्व काम करून टाकेन. नाही शेटजी, बागाला इथे दुकानातच ठेवा, मी गोडाऊन मध्ये जाऊन सगळं काम संपवून टाकतो. कारण जर बागा माझ्या समोर असेल तर मला भरपूर राग येईल आणि माझं काम नीट नाही होणार. माझं पण असंच आहे शेटजी, हे नट्टू काका समोर असतील तर माझ्याकडून पण काम नीट होणारच नाही, मग जर काम कमी झालं तर तुम्ही मला ओरडू नका. अरे बाबा, उद्या रामसंग कंपनीचा माणूस चेकिंग साठी येणार आहे, हे अकाउंट रिपोर्ट स्टॉक रिपोर्ट तयार नाही झाले तर 15 लाखाचा हिशोब नाही मिळणार. अरे एजन्सी हातातून जाईल, तुम्हाला दोघांना कळत नाहीये का? मला तर सगळं कळतंय शेटजी. समजतो तर मी पण आहे शेटजी, पण आता जो प्रॉब्लेम आहे तो आहे, त्याचं जर तुम्ही सोल्युशन घेऊन आलात तर काम पटापट होऊन जाईल. हा बरं, एक काम कर बाबा, बाघा तू स्टॉकचा रिपोर्ट तयार कर आणि नट्टू काका तुम्ही अकाउंटचा रिपोर्ट तयार करा, ठीक आहे? येस, इट सूट्स मी, माझ्यासाठी परफेक्ट आहे. माझ्यासाठी पण. हा मग चला चला चला, दोन्ही रिपोर्ट तयार करा आणि मला दाखवा, चला. शेटजी काही काम आहे का, नाहीतर मी पण गोडाऊन मध्ये जातो. हा नाही ठीक आहे जा. अरे ऐक, तो बबलू बाईच्या बाजूच्या घनश्याम भाऊंचं पण पेमेंट आणायचं होतं ना, त्याचं काय झालं? घनश्याम भाऊंचं मला नट्टू काकांनी नाही सांगितलं होतं. ठीक आहे जा, आता जाऊन घेऊन ये जा. बरं ठीक आहे. त्या नट्टू काका आणि बागामुळे पूर्ण रात्र झोपू नाही शकलो. एक काम करतो, एक 5 मिनिट ते काय बोलतात ते नॅपी पॉवर घेतो. हे घ्या, आजकालचे नोकर मालक नसताना बिनधास्त झोपतात. भाऊ, ओ भाऊ, अहो भाऊ, ओ भाऊ ऐका, दुकानात झोपता लाज नाही वाटत? सॉरी, मालकाकडून काय झोपायचा पगार घेता? कुठे आहे मालक तुमचा? बोलवा, आत्ता तुमची तक्रार करतो. भाऊ मीच मालक आहे. आता दुकानाचा मालक दुकानात झोपतोय, मग नोकर काय करत असतील? बरं तुमच्या दुकानात कुणी नोकर आहे का, कि तुम्हीच शेट आणि तुम्हीच नोकर आहात? तुम्ही बोला ना भाऊ, तुम्हाला काय घ्यायचं काय? मला माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचा. हो मग किती वाला, 100 वाला, 300 वाला का 500 वाला? अरे नाही, एवढा महाग नाही, 40-50 वाला लावा. नाही तो स्वस्त वाला आम्ही नाही ठेवत ना भाऊ. का नाही ठेवत? अरे नाही ठेवत ना भाऊ, कमीत कमी तुम्हाला 100 रुपयाचा मिळेल, तो तुम्ही बोलत असाल तर लावून देतो. 50 वाला हवा असेल ना तर तुम्ही कोणत्या पण स्टेशनवर जाऊन लावून घ्या. स्टेशनला लावायचं असतं तर दुकानात का आलो असतो? हा मग आमच्या इथे कमीत कमी 100 वालाच लावून मिळेल. अरे सरळ सरळ सांगा ना, झोप आलीये, धंदा नाही करायचा आहे. झोप आलीये तर दुकान बंद करून झोपा ना, दुकान चालू करून का झोपताय? दुकान माझं आहे, माझी मर्जी, मी उघडं ठेवून झोपेन नाहीतर बंद ठेवून झोपेन. तू निघ, चल निघ, चल टाइमपास कर नको, निघ. अरे जातोय ना.
बोला मेहता साहेब। हाँ भावा जेठालाल, नटुका का बागा मतलब भांडण मिटल का? नहीं मिटला अजून मेहता साहेब। ओहो, तो रामसंग कंपनी चा रिपोर्ट चा काम झाला की नहीं? नहीं नहीं, रिपोर्ट नहीं तैयार झाला मेहता साहेब। ते मी त्यांना दोघांना समजावून आता गोडाऊन मध्ये पाठवले, तिकडे ते दोघे रिपोर्ट तैयार करता है। बोला बोला, तुम्ही कशी आठवण काढली? तुला हे आठवण करून द्यायला फोन केला होता जेठालाल, की रामसंग कंपनी चा लेटर चा उत्तर द्यायचं आहे। ते अकाउंट आणि स्टॉक चे रिपोर्ट तैयार झाले की नहीं? हाँ बस ते आता तैयार होत आहेत। तयार होताच मी तुम्हाला फोन करतो। ठीक आहे, मग त्यानंतर मी लेटरचं उत्तर तयार करतो। थँक्यू मेहता साहेब, तुम्ही किती काळजी घेतात माझी। जेठालाल तुझा परम मित्र आहे भावा। चल फोन ठेवतो, जरा काम बाकी आहे। ठीक आहे, ओके ठीक आहे। थँक्यू मेहता साहेब, थँक्यू। हो भावा, मिळालं पेमेंट? नाही का? त्यांना पण तंगी आहे। हो, त्यांनी सांगितलं पुढच्या हप्त्यात डील होईल तेव्हा या। अरे मी सगळ्यांना अशी सूट देत राहिलो तर माझी फिरकी खूप लवकर रिकामी होईल। चल तू आता दुकान सांभाळ, मी जरा गोडाऊन मध्ये जाऊन बघतो। हे काका पुतण्या काम करतायत का आपापसात भांडण करत बसलेत? आणि ऐक बाबा, तुला झोप तर नाही ना आली? नाही। हा, झोप आली तरी दुकानात झोपायचं नाही हा? कस्टमरला चांगलं नाही वाटत। माहित आहे, मी एकाच जागी झोपतो घरी। अरे शेठजी, तुम्ही इथे काय झालं? काही झालं नाहीये, मी फक्त बघायला आलोय। तुम्ही दोघं नीट काम तर करतात ना? मी तर नीट काम करतोय। मी तर नीट काम करतो याचा काय अर्थ नट्टू काका? मी पण नीटच काम करतोय ना। तू कर ना, मला का बोलतोय? गुड फॉर यू। तुम्ही आता बोललात ना, मी तर नीटच काम करतो आहे, याचा अर्थ हाच झाला ना की मी नीट काम करत नाहीये। मी तुझं नाव घेतलं? तुम्ही माझं नाव नाही घेतलं, पण याचा अर्थ तर हाच होतो ना। अरे तुम्हा दोघांचं परत चालू झालं? शेठजी, मी गप्पपणे उभ्या उभ्या आपलं कामच करत होतो। तुम्हाला बोलायचं असेल तर नट्टू काकांना बोला, त्यांनीच चालू केलंय। बागा, माइंड युअर लँग्वेज। खबरदार, जर माझ्यावर बागा तू बोट उचललंस तर माझा पूर्ण हात उठेल। बघा बघा शेठजी बघा, आता मारामारीवर उतरले आहेत हे। अरे बस 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 करा। एक काम करा, तुम्ही दोघे पण दुकानात जा। दुकानात जाऊन आरामात बसा, काही काम करायची गरज नाहीये, सर्व काम मी करेन। हा जा दुकानात जा, जा। पण शेठजी, तुम्ही दोघं पण लांब जा, माझ्या नजरेपासून लांब जा। अकाउंट रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट सगळं काम मी करेन, तुम्हाला काही करायची गरज नाहीये। तुम्ही लोक दुकानात जा आणि आरामात बसा। अहो पण शेठ, जा। अरे जा बोललो ना। चला चला। हद्द झाली, हे दोघ तर समजून घ्यायचं नावच घेत नाहीत। बोलायला तर बोललो की सगळं काम मी करेन, पण हे कठीण आहे। हे देवा, काहीतरी करा, काहीतरी मार्ग दाखवा, ज्याने ह्यांचं भांडण लवकरात लवकर मिटेल। गुड मॉर्निंग आजोबा। अरे गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग। अरे टपोडा, बड तू आज नाश्ता नाही केलास? मी तर केला नाश्ता। याचा अर्थ ही प्लेट जेठेची आहे। जेठे आज न नाश्ता करताच गेला। पप्पा सकाळी दुकानात जात होते तेव्हा खूप घाईत होते, मी त्यांना विचारलं पण नाही की त्यांनी नाश्ता केला की नाही, पण पप्पांना एवढी घाई का होती? काय सांगू बाळा, तो नटू आणि बागा दोघांचं कुठल्या तरी गोष्टीवरून भांडण झालं, तर ते दोघांचं भांडण मिटवण्यामध्ये तुझ्या पप्पाची पूर्ण रात्र खराब झाली। दुकानामध्ये खूप काम आहे आणि नटू आणि बागाच्या भांडणामुळे काही होऊ शकलं नाही, म्हणून जेठे खूप टेन्शन मध्ये। पप्पा टेन्शन मध्ये? तर मग मला का नाही कळलं हे? तू बाळा, आज तू उशिरा उठलास ना, तुला कसं कळणार? मी आता पप्पांना फोन करतो। चल मी पण येतो। हॅलो। हॅलो पप्पा, टप्पू बोलतोय। हा बोल बेटा। कसे आहात तुम्ही? मी विचारलं कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे का? नाही, ते आजोबा बोलत होते की तुम्ही पूर्ण रात्रभर झोपला नाही। हो ते पप्पा, मी तुमची हेल्प करायला दुकानात येऊ? अरे नाही नाही, तशी काही गरज नाही बेटा, धंद्यामध्ये तर हे सगळं चालूच असतं, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे। माझ्याकडे हो हो पप्पा, एक मिनिट, आजोबांना तुमच्याशी बोलायचंय। हो ते हा जेठ्या। हो बाबूजी। अरे बाबा, तू आज नाश्ता न करताच का गेलास?
काय नाश्ता वगैरे करू बापूजी, माझी तर भूकच मेली आहे. का आता काय झालं? तेच बापूजी, या नट्टू काका आणि बागाचं भांडण संपतच नाहीये. काल रात्री इतकं समजावलं, आज सकाळी इतकं समजावलं, पण दोघे समजायला तयारच नाहीयेत. नटू आणि बागा असेच भांडत राहिले तर काम कसं होणार जेठ्या? तेच तर बापूजी, मला उद्याची काळजी लागली आहे. उद्या ते रामसंग कंपनीचा माणूस चेकिंग साठी येणार आहे. अकाउंट रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट जर तयार नाही झाले तर हे रामसंग कंपनीची आपली एजन्सी नको जायला. अरे नाही, असं नाही होणार. तू शुभेच्छा बोल, तू त्या दोघांना प्रेमाने समजावं, समजून जातील ते. बापूजी, समजावलं प्रेमाने पण समजावलं, ओळखून पण समजावलं, पण माझ्या बोलण्याचा काही परिणामच नाही होत्या दोघांच्यावर. मग आता आता तेच ते. बापूजी, एक काम केलं तर काय, तुम्ही दुकानात या. मी दुकानात येऊन काय होणार आहे? काय ते दोघं माझं ऐकत नाही आहेत, पण तुम्ही येऊन त्यांना ओरडलात ना तर ते तुमचं नक्की ऐकतील बापूजी. जेठ्या, जिथे प्रेमाची नाती असतात तिकडे बळजबरी नाही चालत. म्हणजे? अरे बाबा, त्यांच्यावर बळजबरी करून तू आज तर नटू आणि बागाकडून काम करून घेशील, पण उद्याचं काय? मग टेन्शन तर आजच आहे ना बापूजी. आज एकदा ते काम झालं, मग उद्या मी बघून घेईन ना त्यांचं काय करायचं. जेठ्या, बळजबरीने केलेलं काम मनापासून केलेल्या कामासारखं नसतं. जे काम मनापासून होत नाही ते कधीच योग्य होत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे बापूजी, पण आता काय करायचंय तेच कळत नाहीये. या दोघांचं भांडण कसं सोडवायचं? तू एक काम कर, थोडा वेळ शांतपणे बस, मी काहीतरी उपाय शोधतो आणि तुला थोडा वेळ फोन करतो. तोपर्यंत तू सुद्धा काहीतरी विचार. ठीक आहे बापूजी, ठीक आहे. काय झालं आजोबा, नटू काका आणि बागा अंकलचं भांडण अजून नाही मिटलं? अरे नाही बाळा, नाही मिटलं. आणि या नटू आणि बागाचं भांडण मिटलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार. आणि उद्या आपल्या दुकानामध्ये ते कंपनीवाले त्यासाठी येणार आहेत. आणि या नट्टू आणि बाघाच्या या भांडणामुळे ना काहीच काम होत नाहीये. अरे बापरे, ही तर खूप मोठी गडबड झाली आजोबा. आता काय करायचं? आता तुझ्या पप्पांना असा काहीतरी उपाय सांगावा लागेल ज्याने नट्टू आणि बाघाचं भांडण लगेच मिटून दे. आजोबा, एक आयडिया आहे. काय? आपण पप्पांना सांगायचं की ते कंपनी वाल्यांना काहीतरी कारण सांगा की त्यांचा पाय तुटलाय, म्हणजे ते इन्स्पेक्शन साठी काही दिवसांनी येतील. तोपर्यंत नट्टू काका आणि बागा अंकलचं भांडण पण मिटेल. बेटा, लोक आपल्या मुलांना खरं बोलायला शिकवतात आणि तू तुझ्या पप्पांना खोटं बोलायला शिकव. सॉरी आजोबा, थोडं खोटं आहे पण आयडिया वाईट नाहीये. नाही बेटा, तुझी आयडिया तुझ्या जवळच. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागेल. सॉरी बापूजी, कधीपासून विचार करतोय पण कोणती आयडिया मिळतच नाहीये ज्याने नट्टू काका आणि बाघाचं भांडण मिटेल. आयडिया काय? जाऊ दे, या नट्टू आणि बाघाचं भांडण कसं मिटवायचं काही सुचतच नाहीये. आयडिया तर खूप येत आहेत, पण अशी आयडिया येत नाही की काम लगेच होऊन जाईल. एक आयडिया देवा प्लीज, एक अशी आयडिया सुचवा ज्याने एक तीर दोन शिकार होतील, नटू काका आणि बागाचं भांडण पण मिटेल आणि आजच्या आज रामसंग कंपनीचे दोन्ही रिपोर्ट पण तयार होतील. प्लीज. आता नटू काका आणि बागाच्या भांडणात जेठाला खूप वाईट फसलाय. सगळे रस्ते बंद झाले आणि ते म्हणतात ना, जेव्हा कोणताही रस्ता दिसत नाही, दिशा दिसत नाही, तेव्हा वडीलधारींनी दिलेली हिंमत आणि त्यांचा अनुभव कामाला आहे. आणि याच रस्त्यावर चालत आहे जेठा लाल. काकाजींनी दिलेली हिंमत आणि काकाजींचा अनुभव, आता काय हे कामाला येईल? काकाजी बॅट घेऊन खेळायला तर उतरले आहेत, पण बघायचं हे आहे की काय ते फलंदाजी करू शकतील का पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बोल्ड होतील. काकाजींनी दिलेली आयडिया काय जेठालाल साठी काम करेल? काय जेठालाल नटू काका आणि बागाचं भांडण मिटू शकेल की जेठालाला अपयशाचा सामना करावा लागेल? आता प्रश्न तर खूप आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा. एक आयडिया देवा प्लीज, एक अशी आयडिया सुचवा ज्याने एक तीर दोन शिकार होतील, नटू काका आणि बागाचं भांडण पण मिटेल आणि आजच्या आज रामसंग कंपनीचे दोन्ही रिपोर्ट पण तयार होतील. प्लीज. पुढा सुचली आयडिया. काय? जेठाला फोन लाव लवकर. हो, हे घ्या. वाट बघतोय देवा. हा बापूजी, सुचली काही आयडिया? हो सुचली आयडिया. अच्छा, हा बोला बोला. बरं ऐक,
समजलं बापूजी, परत एकदा बोला ना जरा प्लीज. समजलं नाही का तुला? नाही. अरे एवढी साधी गोष्ट तुला समजत नाही का? नाही, खरं म्हणजे काय ना बापूजी, इथे गोडाऊन मध्ये कधी कधी सिग्नलचा प्रॉब्लेम होतो, तर तुमचा आवाज असा कटकट करून येत होता ना, तर त्यात मी ऐकायला नाही आलं. प्लीज परत एकदा सांगा ना प्लीज. फोन ठेव, फोन ठेव. अरे बापूजी, आता सिग्नल येत नाही, त्यात माझी काय चूक आहे बापूजी? तुम्ही रागावता काय? एकदा परत एकदा बोला ना. मी हे सांगतोय की तू लवकर फोन ठेव, मी पूर्ण आयडिया रेकॉर्ड करून पाठवून देतो, तू ते ऐक मग बोलू. हां ठीक आहे, ठीक आहे बापूजी, ठीक आहे. हां थँक्यू. पुढा तुझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होत ना? हो हो होते ना. आण मोबाईल. हो एक मिनिट. रेडी आजोबा बोला. आता हे तुझ्या पप्पांना पाठवून. हो हो पाठवलं. रेकॉर्डिंग आलं. वाह मस्त आयडिया बापूजी. हॅलो. हा बापूजी, हा ऐकली मी आयडिया. काय मस्त आयडिया, मजा आली. चल आता फते कर. हा ठीक आहे. हा पण बापूजी, मी काय म्हणतो, समजा कि ही आयडिया वापरल्यानंतर पण जर त्यांचं भांडण नाही मिटलं तर? तर मग आपण हे समजायचं की जेव्हा आपल्या मर्जीप्रमाणे काही होत नसतं, तेव्हा ते ईश्वराच्या मर्जीने होत असतं म्हणून, आणि जे देवाच्या मर्जीने होतं ते कधीच चुकीचं नसतं. तर मग आता ह्या देवाची मर्जी काय की आपली एजन्सी कॅन्सल होते? सकारात्मक विचार कर. माझी पूर्ण खात्री आहे की ही आयडिया नक्की काम करेल. नाही ते आशा तर आपण तीच करायची, पण समजा जर नको जास्त विचार करू, ते सांगितलंय ते कर. ठीक आहे, ठीक आहे बापूजी, ठीक आहे. या उपायाने काम होणार बघ. हो नक्की होणार. देवा आयडिया वापरायला जात आहे, पार पाड. हा मध्ये काही तुकडा नको टाकू. हॅलो गडा इलेक्ट्रॉनिक्स. हा मगन. कोण? हे कोण काय नटू काका आणि बागाला गोडाऊन मध्ये पाठव लवकर. ठीक आहे शेटजी. कोण? या. सगळं झालं शेटजी? काय झालं? स्टॉक रिपोर्ट आणि अकाउंट रिपोर्टचं काम? नाही. काय काय तुम्हाला काय वाटतं मी नाही करू शकत? नटो काका, जगातला असं कोणतंही काम नाहीये जे माणूस नाही करू शकत. बरोबर आहे शेटजी, पण मोठे लोक सांगून गेले आहेत की जगात असा कोणताच माणूस पण नाहीये की तो सगळी काम करू शकतो. आता तुमच्या दोघांपैकी कोणी काय बोलणार नाही, फक्त मी बोलणार आणि तुम्ही दोघं फक्त ऐकणार. आता मला हे सांगा की तुम्ही दोघं तुमचं भांडण आताच्या आता संपवणार आहात की नाही? अरे बोला. कुठून बोलू? अरे कुठून काय, कोणणार आहे बोल. माझा अर्थ आहे कसं बोलायचं. तुम्ही आता या क्षणी बोलला ना की आम्ही दोघांनी काही नाही बोलायचं. ठीक आहे, तुमच्या दोघांपैकी कोणी काही नाही बोलणार, पण जर मी कोणता प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नक्की द्यायचं. मला सांगा तुम्ही दोघं तुमचं भांडण आताच्या आता संपवणार आहात की नाही? नाही. ठीक आहे, तर मग एका साच्यात दोन तलवारी नाही राहू शकत, म्हणून तुमच्या दोघांच्या भांडणाला मध्य नजर ठेवताना मी एक निर्णय घेतला आहे. तुमच्या दोघांपैकी कोणाला एकाला दुकानातून जावं लागेल. मग मी जातो शेटजी. आज सकाळी मी जेव्हा मॉलमध्ये आंघोळ करायला गेलो तर मी तिकडे बघितलं की खूप छान फिल्म लागली आहे, शेट झाला नोकर. मी बावरीजीं सोबत जाऊन बघून येतो. ए बाघा, मी दुकानातून फिरायला जायचं नाही बोलत आहे.
मग तुमच्या दोघांपैकी कोणाला एकाला कडा इलेक्ट्रॉनिक्सची नोकरी सोडून जावं लागेल. नोकरी सोडावी लागेल? हो शेठजी, जर का मी नोकरी सोडली तर दुकानाचं आणि तुमचं काय होणार? जे पण होईल आता जे आहे त्याहून तर चांगलंच होईल ना नट्टू काका. पण उद्या इन्स्पेक्शन आहे, काम कसं होईल? अरे बाबा, तुम्ही दोघं असताना पण कोणतं काम होत आहे? हा म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की तुमच्या दोघांपैकी कोणाला एकाला तरी जावंच लागणार. शेठजी, तुम्ही मस्करी तर नाही करत आहात ना? अरे मी मस्करी का करेन? अशा सिरियस गोष्टीत मी मस्करी का करेन? अरे तुमच्या दोघांमुळे, तुमच्या दोघांच्या भांडणामुळे माझं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणून दुकानाच्या भल्यासाठी मला हा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. तुमच्या दोघांपैकी कोणाला एकाला नोकरीवरून जावं लागणार. आज संध्याकाळपर्यंत मी निर्णय घेणार आहे की कोण राहणार आणि कोण जाणार. अहो पण शेठजी, पण वगैरे काही नाही, जे मी बोललो आहे ते होणारच. काटू काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही या रामसंग कंपनीचा स्टॉक चेक करून मला सांगा की 32 इंचाचा पीस आहे की नाही. जर असेल तर मगनच्या हाती जरा पाठवून द्या, मला कुठेतरी पाठवायचा आहे तो पीस. आणि मी काय करू? तू माझ्यासोबत दुकानात चल ना भाऊ. तसं पण तुम्हाला एकमेकांच्या समोर राहायचं नाही आहे ना. तर मी गोडाऊन मध्ये राहील आणि एक दुकानामध्ये राहील. हा चल चले भाऊ. हो चल 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 चल. मगन, तू जा गोडाऊन मध्ये जा आणि तू ये भाऊ. आता दुकानातच राहा. आता संध्याकाळपर्यंत ना तू गोडाऊन मध्ये जायचं ना नट्टू काका दुकानात येणार. दोघं पण वेगळेच राहा. मग संध्याकाळी बघतो कोण राहणार आणि कोण जाणार. हे शेठजीने काय केलं? कुणाला काढतील शेठजी? मला काढतील की बागाला काढतील? माहित नाही शेठजी नोकरीवरून कोणाला काढणार आहेत. मला काढतील की नट्टू काकांना काढणार आहेत? कदाचित शेठजी मस्करी तर करत नाहीयेत ना? नाही नाही, अशा परिस्थितीत शेठजी मस्करी नाही करणार. ते आमच्या दोघांपासून त्रासले आहेत. त्रास तर खूप दिला आहे आम्ही शेठजींना. नक्कीच आज कोणाची नोकरी तरी जाणारच आहे. बागाची नोकरी तर नाही ना जाणार. बागा जरा मूर्ख नक्की आहे, पण मनाने वाईट नाहीये. नट्टू काका मनाने वाईट नाहीयेत. हो बस, कधी कधी न विचार करता काही पण बोलतात. बागा कधी कधी चुकीचं बोलतो, पण बागाच्या समोर त्याचं पूर्ण आयुष्य पडलं आहे. जर त्याला दुकानातून जावं लागलं तर खूप मोठा अनर्थ होईल. जर शेठजींनी नट्टू काकांना नोकरीवरून काढून टाकलं तर ह्या वयात बिचारे कुठे जाणार, काय करणार? मला काही पण करून बागाची नोकरी वाचवावीच लागणार. मला नट्टू काकांची नोकरी काही करून वाचवायलाच हवी. मला काहीतरी करायला हवं. असं काहीतरी करायला लागेल ज्याने शेठजी मला स्वतःहून कामावरून काढून टाकतील. मोबाईल आहे, बॉल नाहीये. माहितीये. अरे माहितीये तर मग असा बॉल सारखा उडवतो काय? आता तू निसटला तर तुटून जाईल. एक मिनिट शेठजी. काय केलं? चेकिंग. अरे मी हे चेक करत होतो कि जे कंपनीवाले बोलतात ते खरंच बोलतात कि नाही. कोणती कंपनी? हे मोबाईल कंपनीचे लोक. शेठजी, त्यांचा दावा आहे की ह्या मोबाईल कंपनीच्या ह्या मोबाईलच्या मॉडेलची स्क्रीन इतकी मजबूत आहे की जर हातातून मोबाईल पडला तर मोबाईल तुटेल, पण स्क्रीनला काही नाही होणार. आणि बघा, तेच झालं. मोबाईल तुटला, पण मोबाईलची स्क्रीन अजिबात नाही तुटली. अरे पण असं चेकिंग करायला तुला कोण बोलला? कुणीही नाही. तर मग? नाही, ते माझ्या डोक्यात असा विचार आला
की अरे हे कंपनी वाले बोलतायत ते खरंच तर बोलतायत की नाही जरा चेक तर करू. अरे तुझ्या या विचारामुळे इथे माझं 10,000 नुकसान झालं मूर्ख. सॉरी. काय सॉरी काय सॉरी काय काय सॉरी. आता या 10,000 नुकसानाची भरपाई कोण करणार. मी. तुम्ही एक काम करा शेठजी, तुम्ही माझ्या पगारातून 10,000 कमी करून द्या आणि मला नोकरीवरून काढून टाका. ए होशियार. आता हे काय झालं. सॉरी सॉरी शेठजी, माझा बॅलन्स गेला आणि हा टीव्ही हातातून निसटला. अरे पण तुम्हाला स्वतःला टीव्हीचा बॉक्स उचलून आणायची काय गरज होती. मी बोललो होतो ना मगनच्या हाती पाठवा म्हणून. हो तुम्ही मला सांगितलं होतं पण मला जरा चेक करायचं होत. काय चेक करायचं होत. हेच की आज भी इन बाजुओं में इतनी ताकत है या वक्त के दिमाग ने इसे खोखला कर दिया. सॉरी शेठ जी पण आधी सारखी ताकत या भुजांमध्ये नाही राहिली. नटू काका. वन मिनिट शेठ जी, वन मिनिट. टीव्ही तर पूर्णपणे तुटून गेलाय. बट डोंट वरी शेठजी, हे जे तुमचं 20,000 नुकसान झालंय ना ते तुम्ही माझ्या पगारातून कापून घ्या आणि मला नोकरीमधून काढून टाका. अच्छा, हे नट्टू काका आणि बाघा मुद्दाम एकमेकांची नोकरी वाचवण्यासाठी असं करतायत. शेठजी तुम्ही काय विचार करताय. आज की आता तुम्ही दोघं पण काही कामाचे नाही राहिलात म्हणून मी हे ठरवलंय की मी आता तुम्हाला दोघांना पण नोकरीवरून काढून टाकाय. पण शेठजी नुकसान तर माझ्या हाताने झालंय ना, तर मग तुम्ही बागाला नोकरीतून का काढताय. अरे तो पण 10,000 मोबाईल तोडून बसलाय. काय हो म्हणून आता जा दोघांनी गोडाऊन मध्ये जा आणि आपापल्या पगाराचा हिशोब करून घेऊन या. जा. पण शेठजी. पण बिन काही नाही, तुम्ही दोघ पण नोकरीवरून जाणार म्हणजे जाणार. जा हिशोब घेऊन या. जा. चाल उलटी पडली. मी तर फोन हा विचार करून तोडला होता की फक्त माझी नोकरी जावी, पण नट्टू काकांच्या हातातून पण टीव्ही तुटला. बागाकडून पण मोबाईल आत्ताच तुटायला हवा होता. आता अजून दुसऱ्या प्रकारे वाचवायला हवं बागाच्या नोकरीला. नट्टू काकांची नोकरी वाचवण्यासाठी शेठजींशी मला बोलावंच लागेल. बागाची नोकरी वाचवण्यासाठी आय हॅव टू टॉक टू शेठजी. या. घेऊन आला हिशोब द्या शेठजी. हिशोब करण्याच्या आधी मला तुमच्याशी एकट्यात काहीतरी बोलायचं आहे. मला पण तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे. तुम्ही दोघं एकट्यात बोला किंवा माईक मध्ये ओरडून अलाउन्स करा, मी काही माझा निर्णय बदलणार नाहीये.
मी तुम्हाला परत नोकरीवर ठेवणार नाहीये. नका ठेवू, चालेल, पण मला एकदा काय म्हणायचंय ते ऐकून तर घ्या. बघायला काहीतरी सांगायचंय, ऐकून घ्या ना. तोपर्यंत शेटजी मी बाहेर वाट बघतो. शेटजी, मला हे बोलायचं होतं की एक मिनिट आधी हे जरा ठेव. बोल शेटजी. तुम्ही नट्टू काकांना नोकरीवरून नका काढू. ते मनाने खूप चांगले आहेत. दुकान चालवण्याची समज त्यांना माझ्याहून जास्त आहे. जर तुम्ही त्यांना नोकरीवरून काढून टाकलं तर तुमचं खूप नुकसान होईल शेटजी. मी आधी पण बोललो आहे, परत बोलतोय, मी माझा निर्णय घेतला आहे. मी आता माझा निर्णय बदलणार नाहीये. प्रयत्न तर करा शेटजी, प्लीज. मी तर आहेच मूर्ख, कायम चुका करतच असतो. आणि माझ्या चुकीमुळेच तर नट्टू काका मला ओरडले होते. मीच त्यांच्या सोबत भांडण केलं शेटजी. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही नट्टू काकांना नका देऊ प्लीज. मी फोन सुद्धा जाणून बुजून याच्यासाठी तोडला होता की तुम्ही माझ्यावर रागवाल आणि मला नोकरीवरून काढून टाकाल. पण आता तर तुम्ही नट्टू काकांना पण नोकरीवरून काढून टाकत आहात. असं नका करू प्लीज. तू मुद्दाम होऊन मोबाईल तोडलास. हो, मुद्दा म्हणून तू त्या 10,000 नुकसान केलंस. हो, जा जा बाहेर जा आणि नट्टू काकांना आतमध्ये पाठव. हो. या बोला, तुम्हाला काय बोलायचंय? शेटजी, मला तुम्ही नोकरीतून काढलं तर हरकत नाहीये, पण तुम्ही बागाला नका काढू. तो नादान आहे पण मनाचा वाईट नाहीये. अजून तर त्याच्या समोर पूर्ण आयुष्य पडलं आहे. त्याचं लग्न पण होणार आहे. जर तुम्ही त्याला नोकरीतून काढून टाकलं तर त्या बिचाऱ्याचं काय होईल? तो तुमचं डोकं खातो, पण मेहनती आहे, मनाचा वाईट नाहीये. सॉरी नट्टू काका, मी निर्णय घेतलेला आहे. तुमच्याच बरोबर बागाला सुद्धा नोकरी सोडून जावंच लागेल. मित्रांनो, आपला देश नट्टू काका आणि बाघासारख्या भोळ्या लोकांनी भरलेला आहे आणि सगळे आपापसात वेगवेगळ्या कारणांनी भांडत असतात. कधी जातीवरून, कधी भाषेवरून, कधी रंगावरून भांडत असतात. पण जेव्हा राष्ट्राची गोष्ट येते, देशाची गोष्ट येते, तेव्हा सगळे एक होतात. कारण सगळ्यांच्या मनाचे तार राष्ट्रासाठी जोडले आहेत. तसंच नट्टू काका आणि बाघाच्या मनाच्या तारा एकमेकांना जोडलेल्या आहेत. आणि हीच गोष्ट चंपक काकांनी जेठालालला समजावली. आणि या दोघांच्या मध्ये जे प्रेम आहे एकमेकांसाठी, त्याला जागृत करण्यासाठी एक आयडिया पण दिला. पण आयडिया तोपर्यंत सफल नाही होत जोपर्यंत त्याचे परिणाम सफल नाही होत. हो, पण जेठालालने आता दोघांच्या मनात ही आयडिया रुजवली आहे आणि दोघांच्या मधील जे एकमेकांसाठी प्रेम आहे ते उमळत सुद्धा आहे. पण बघण्यासारखी गोष्ट ही आहे की ही जी उथळपुथळ होत आहे ही कधीपर्यंत राहील, याचे परिणाम काय होतील. कारण की इथे गोष्टीत कधी पण कोणता पण ट्विस्ट येऊ शकतो. तर बघण्यासारखं हे आहे की या उथळपुथळचा परिणाम काय होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की या जेठालालच्या दुकानात जेव्हा या दोघांचं भांडण संपेल आणि इन्स्पेक्शन जे आहे त्याचं काम काय आहे, नीट संपू शकेल का, जेठालालला काही नुकसान तर नाही होणार का, असं तर नको व्हायला की दोघांमधलं प्रेम जागृत नाही झालं किंवा आयडिया पार नाही पडली, आयडियाने काम नाही केलं आणि जेठालालला 15 लाख आणि एजन्सीकडून हात धुण्याचं नुकसान उचलावं लागेल. पण आता यावेळी मी कसं सांगू, पण इतकं नक्की आहे की जे काही होईल तुमच्या घरात हास्य कल्लोळ तर होईलच. तर गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.